तर बघा, जिल्हा परिषद अंतर्गत डीएड बीएडच्या उमेदवारांनी अर्ज मागविले, कंत्राटी पद्धतीने होणार भरती, 15 ऑक्टोबर पर्यंत अर्ज सादर करावेत. हिंगोलीतील जिल्हा परिषद शिक्षण प्राथमिक विभागाकडून शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत डीएड बीएड अर्थधारक बेरोजगारांकडून अर्ज मागविण्यात येत आले. ही भरती कंत्राटी तत्वावर केली जाणार असून इच्छुक उमेदवारांकडून 15 ऑक्टोबरपर्यंत विहित नमुन्यात अर्ज जिल्हा परिषद हिंगोली येथे योग्य त्या कागदपत्रासह दाखल करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी यांनी केले. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासनाने 23 सप्टेंबर 2024 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 10-10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डीएड बीएड अर्थधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याबाबत जिल्हा परिषद हिंगोली अंतर्गत रिक्त पदावर हिंगोली जिल्ह्यातील प्राथमिक डीएड बीएड अर्थधारक उमेदवारांची करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर शासन निर्णयामधील अटी व शर्तीच्या अधीन राहून नियुक्ती करायची आहे. हिंगोली जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी त्यांच्याकडील सर्व शैक्षणिक कागदपत्रासह तसेच रहिवासी प्रमाणपत्र विविध नमुन्यातील अर्ज 15 ऑक्टोबरपर्यंत जिल्हा परिषद हिंगोली कार्यालयात सादर करावे. रिक्त पदाची माहिती तसेच विविध नमुन्यातील अर्ज व इतर आवश्यक माहिती कार्यालयीन उमेदवारांना पाहण्यास उपलब्ध असून या डीएड बीएड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी तत्वावर होणाऱ्या भरतीसाठी अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी प्राथमिक विभागांनी केले आहे. दरम्यान हिंगोली जिल्ह्यातील भाविक शिक्षकांना कंत्राटी भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची संधी असून त्यांचा फायदा या उमेदवारांनी घेणे गरजेचे असून सर्व कागदपत्रांनीशी अर्ज दाखल करावे अशा प्रकारची माहिती आहे. तर ही हिंगोली जिल्ह्यातील शिक्षक भरती जाहिरात आहे कंत्राटी पद्धतीने भरण्याबाबत. आपल्या संबंधित असेल व्हिडिओ सुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा, विसरू नका. धन्यवाद.